आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती है, आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने सुद्धा अश्रू ढाळले असतील, जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घेतात, त्यांचा आता पितळ उघडं पडलेलं आहे। तेव्हा कोणी जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणू द्या, आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत। INS विक्रांतचा घोटाळा 58 कोटीचा झालेलाच आहे, पैसे गोळा झालू करून त्याचा अपहार झालेलाच आहे। खरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी पाहतो आहे या सगळ्या गोष्टीकडे। गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे जे काही प्रकार सुरू आहेत, हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे। मग हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय मिळत नाहीत? अशाच प्रकारचे त्यांना अटकेपासून संरक्षण काय मिळू नये? मग हे विशिष्ट एका पक्षाचे विचारांचे भूमिकांचे लोक त्यांनाच अशा प्रकारे संरक्षण का मिळत आहे? त्याच्यामुळे आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवला आहे याच्यामध्ये लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे। न्यायव्यवस्थेमध्ये एका विचारांचे लोक ज्या प्रकारे सध्या आहेत हे स्पष्ट दिसत आहे। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर सामान्य लोक आहेत, ते सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगामध्ये आहेत। घोटाळा 58 रुपयाचा असेल किंवा 58 कोटी रुपयाचा असेल, अपहार अपहार असतो। आता आम्ही कोणाला हा कायदा शिकवू? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अश्रू ढाळले असतील।